हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपली टुडे स्पेशल सेलिब्रिटी आहे कर्जतची मुलगी जुई गडकरी. मी आणि जुई आज जातोय ठाण्यामधल्या श्रावणमध्ये आणि इकडे मस्तपैकी शुद्ध शाकाहारी मेजवानी आमच्यासाठी आयोजित केली आहे. चला माझ्याबरोबर सुरुवात करूयात या खास एपिसोडला. खरं तर म्हणजे आम्ही ना व्हॉट्सॲपवर बोलत असतो की कधी करूया, कधी सुट्टी आहे, कधी सुट्टी आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा आमचं एकच असतं की खायचा शो करूया ना. फायनली आज फ्रेममध्ये बसली आहे तुमच्या सगळ्यांची आवडती आणि जिच्यावर तुम्ही भरभरून प्रेम करता. आम्ही जे बघतो सोशल मीडियावर सुद्धा जुई गडकरी. नमस्कार, खूप स्वागत जुई राजश्री मराठीमध्ये आणि टुडे स्पेशलमध्ये तुझं. थँक्यू सो मच. फायनली योग जुळून आलेला आहे. खरंय, सरता सरता वर्ष हो एकदाचा खायचा शो करता येणार आहे. हो, पण आपण ते पन्ह मागवलं पण इतकं रमलो आपण गप्पा मारायला की आपण आधीच ते प्यायला सुरुवात केली. सो चिअर्स 2023 आणि 24 साठी. खूप मस्त पन्ह आहे हे. येस, सो कशी आहेस जुई? मी मजेत आहे, तू कशी आहेस दर्शन? मी एकदम कमाल आहे. आणि ना खूप कधीपासून करायचं होतं यार. एक वर्ष झालंय बाय द वे. एक वर्ष झालंय आणि आपण जेव्हा जेव्हा भेटतो जुई करूया ना शो, करूया ना शो. सो कसं होतं 2023 जुई? जितकी वर्ष किंवा एवढी वर्ष वाट बघितली होती त्याचं उत्तर होतं 2023. सो वर्ष सरता सरता एवढंच म्हणेन की मी ज्या ज्या गोष्टींची वाट बघितली होती त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी मला 2023 दिलेल्या आहेत. त्यामुळे इट वॉज अ फॅब्युलस इयर आणि आय होप या पुढची सगळीच वर्ष 2023 सारखीच असणार आहेत. एखादं असं असतं ना की ती इच्छा पूर्ण होते आपली आणि म्हणून ते वर्ष कायमचं आपल्या लक्षात राहतं. तर 2023 हे वर्ष कोणत्या गोष्टीसाठी तू सगळ्यात जास्त लक्षात ठेवशील? तसं तर बऱ्याच गोष्टी आहेत. माझा शो मला जो मिळाला तो 2022 मिळाला ऑफकोर्स, बट 2023 तो जास्त लोकप्रिय झाला. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मला पहिलं बेस्ट ॲक्ट्रेसचं अवॉर्ड मिळालं, ते 2023 मिळालं, ज्याची 13 मी वाट बघत होते. त्यामुळे स्पेशल हे वर्ष खूपच. अगदीच. आणि ना या शोमध्ये आपल्याला भरपूर खायचं आहे आज फायनली. सो काही स्टार्टर्स मी तुझ्यासाठी आत्ता ऑर्डर केले आहेत. आपण इथे बसलो आहे आज आणि तू प्युअर वेजेस हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे श्रावणमध्ये आपण आलोय. श्रावण स्पेशल काहीतरी आहे, नॉट श्रावण 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 रेस्टॉरंट स्पेशल काहीतरी स्टार्टर्स आहेत. बघूया काय आहे जुईसाठी आज स्पेशल. बरं, जुई फुडी आहे ना? भयंकर, खूप आवडतं मला खायला. थोडंसं खायला आवडतं ना, पण म्हणजे खूप गोष्टी थोड्या थोड्या खायला आवडतात. खायला आवडतात हे नाही आहे देती अजून. प्लेट्स पण एडिबल असतात माहिती. हो, मी इथे आलं नंतर ना पुडाची वडी हे वाचलं. मला माहित नव्हतं मी कधी खाल्लं नाही. मटर करंजी मला माहिती होती आणि पुडाची वडी. सो ही आहे पुडाची वडी आणि ही आहे मटर करंजी. थँक्यू. सो तू असं फ्राईड वगैरे खाणं पसंत करतेस ना का, हेल्थ कॉन्शियस? आणि मी हेल्थ कॉन्शियस आहे, पण कसं आहे आपण रोज, मी घरातलंच जेवते रोज, त्यामुळे वन्स इन अ ब्लू मून इट्स ओके. ओके, ठीक आहे. सर सुरुवात कर. मटार करंजा मला जरा जास्त आवडतात, त्यामुळे मी आणि मी हातानेच खाणार आहे. मी उगाच मला आणि मी पुडाची वडी ट्राय करते. वाव, किती गरम आहे हे, मस्त. वाव, त्यांनी गरम गरम बनवून दिलंय. खूपच व्हेजमध्ये एवढे प्रकार असतात हे. मी हा जेव्हा शो सुरू केला ना त्यानंतर मला हळूहळू कळायला लागली व्हेजमध्ये पण केवढे प्रकार असतात. खूपच छान आहे हे. आवडली तुला मटर करंजी? खूप छान आहे. वाव, पुडाची वडी मी हे फर्स्ट टाइम खाते, मला माहीतच नाहीये. मी कधी, मलाही नव्हतं माहिती की असा काही पदार्थ एक्झिस्ट करतोय. मी ऐकलेलं होतं पण मी कधीच खाल्ली नाहीये. पण जुई तू आत्ता 4-1 वर्ष झाली तू व्हेजिटेरियन टर्न झालीस पूर्ण. काय रिझन्स होते की एकदम आपण व्हेजमध्ये कन्वर्ट होतो? नोईंग यू किंवा फॅमिली घरी तर छान नॉनव्हेज जेवण बनत असणार, काय विचार होता तू व्हेजिटेरियन कन्वर्ट झालीस? काही स्पिरिच्युअल रिझन्स पण आहेत की आपण देवाचं काही करत असतो
आणि आपण त्याचबरोबर नॉनव्हेज पण खात असतो. मला ते नाही पटत. आणि माझ्या बाबतीत असं झालं की मी ॲनिमल लवर आहे, माझ्याकडे स्वतःकडे खूप पेट्स आहेत आणि मग प्राण्यांनाच खायचं मला हे म्हणजे खूप मला त्रास पण व्हायचा त्या गोष्टींचा. पण मी एक दिवस ठरवून टाकलं की बास, आपल्याला कळत नव्हतं त्या वेळात आपण खाल्लं ठीक आहे पण आता कळतं आहे तर आपण आता सोडूया हे. आणि मी सोडून दिलं आणि ते लाईफ टाईम सोडलं. आता पण मग घरी खातात ना अजूनही? घरी खातात पण मी माझ्या घरात म्हणजे मी जिकडे मी माझं घर वेगळं आहे सो आईबाबांच्या घरी गेले की ते खातात पण माझ्या घरात आणायला सुद्धा अलाउड नाही. जिथे तू आता राहतेस मी आणायला पण अलाव करत नाही आणि माझ्या घरी खाण्याचा तर संबंधच नाही, आणायचंही नाहीये. पण मग कसं कठीण होतं हे सगळं एकदम गोष्टी लाईफस्टाईल मध्ये बदल करणं? माझं आधीपासून असंच आहे की मी एखादी गोष्ट जर ठरवली तर मी ठरवून टाकते. आणि मला जिथे दिसत होतं माझ्या बाबतीत तर नेहमी असं झालेलं आहे की देवानी एखादी गोष्ट माझ्याकडनं मागितली. आता मी फिश लवर होते ना सो देवानी मला विचारलं की म्हणजे अशा गोष्टी घडल्या की फिश सोडू शकतेस का? आणि माझं असं झालं सोडते मी. कारण त्याच्यानंतर मला जे देवानी दिलं आहे किंवा मला ज्या गोष्टी मिळाल्या ते फिश आणि नॉनव्हेजच्या समोर काहीच नाही, काहीच नाही. त्यामुळे आय एम हॅपी बिईंग अ व्हेजिटेरियन. एक तर माझं कसं आहे ना की मी सतत नॉनव्हेज खाते अशी पण नव्हते कधीच. मी ह्या आधी 16 सोमवार केलेले आहेत त्यामुळे मी प्युअर व्हेज हे डाएट तेव्हाही केलेले आहे. आणि 16 सोमवार कंप्लीट व्हायला माझे तेव्हा काहीतरी 5-5.5 महिने लागले होते. तू हे कधी केले होते 16 सोमवार? 21व्या वर्षी मी जेव्हा 21 वर्षाची होते तेव्हा. काही रिझन होतं का? माझी ना अशी इच्छा होती की 16 सोमवार करायचे. त्यामुळे असं नेहमी म्हणतात की आपण काहीतरी मनात ठेवायचं आणि ते शंकराला सांगायचं की हे कर तर मी 16 सोमवार त्यासाठी करते. पण माझ्या मनात असं काहीच नव्हतं, माझी इच्छा होती की 16 सोमवार करायचे आणि म्हणून मी केले. आणि त्यानंतर तर मी ह्या फील्डमध्येच आले, म्हणजे माझं असं झालं ॲक्च्युली. आणि तेव्हा पण मी 16 सोमवार सुरू असताना माझं बाजीरावचं पहिलं शूट सुरू झालं. सो देवानी मला नेहमी छानच गोष्टी दिलेल्या आहेत त्यामुळे मग मी हे ह्याच पाथ मध्ये आले. मग किती मस्त यार, मला हे बिलकुल पण माहिती नव्हतं. आणि तेव्हा तर 16 सोमवार इतके स्ट्रिक्ट असतात, पाणी पण प्यायचं नसतं, निर्जळी करायचे असतात. आणि दर सोमवारी माझं कर्जतला एनडी स्टुडिओला शूट असायचं स्कॉर्चिंग हीट मध्ये. आणि माझं असं व्हायचं की तहान लागतीये, पाणी नाही पिऊ शकत आहे, खाऊ शकत नाहीये. आणि इतकं हेवी शूट चालायचं तिथे बाजीराव मस्तानी एक्सटिरियरला. आणि मग संध्याकाळी घरी आल्यावर अशी त्याच्यामध्ये नियम असतो की आंघोळ करायची, पूजा करायची, खडीसाखर फक्त खायची आणि एवढंसं पाणी पिऊन उपास सोडायचा. आणि मग डिरेक्टली दुसऱ्या दिवशी जेवायचं. ते आंघोळ करताना चेहऱ्यावर पाणी उघडायचं ना तेव्हा असं वाटायचं की पिऊ नाही शकायचे. पण तसे स्ट्रिक्ट केले मी तेव्हा उपास आणि त्यामुळे मला तेव्हापासून सवय लागली ॲक्च्युली. ह्या बात यार. पण मी ना जितकं तुला आतापर्यंत नोटीस केलं ना जुई, तुझं ना म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आहेस तू एकतर. आणि म्हणजे हे माझे रूल्स आहेत तर हे आहेत जे मी फॉलो करणार, मग नो मॅटर व्हॉट काहीही सिच्युएशन असेल. काय जुई गडकरी नेमकी तिचा लाईफ मंत्रा फॉलो करते, काय आहे? माझा लाईफ मंत्र आहे सच म्हणजे मी खूप ह्याला मोठा वर्ड नाही देणार. बट मला असं वाटतं की आपण ना इतरांकडनं एक्सपेक्ट करण्यापेक्षा स्वतः आपण किती छान स्वतःवर काम करतोय हे माझं लाईफ आहे. मला आवडतं स्वतःवरती काम करायला, स्वतःच्या बाबतीत वेळ घालवायला, मला मी टाईम आवडतो. आणि मग त्यातनं मी आपण म्हणतो ना की आपण फ्रेंड्सशी बोलण्यापेक्षा स्वतःशी एक चांगला संवाद साधण्याची खूप गरज असते आणि तो माझा लाईफ मंत्र आहे. मी स्वतःची बेस्ट फ्रेंड आहे, मला खरंच कोणाची गरज पडत नाही. आय एम अ लोनर, मी सोलो टुरिंग करते जगामध्ये, सगळीकडे फिरते. युरोपला गेली होती? युरोप मी 13 देश फिरली आहे टोटल सोलो. मी राहते एकटी. सो माझं असं होतं की आय एम हॅपीली अलोन, म्हणजे आय एम अरे बापरे एकटी पडली असं नाही. आणि लाईफ मंत्र हाच आहे की आय लिव्ह टू द फुलेस्ट आणि आय एम ऑलवेज ग्रेटफुल की मला देवाने जे लाईफ दिलं आहे, त्यांनी ज्या ज्या संधी दिल्या त्या मी अतोनात प्रयत्न करून सगळं ते काय म्हणतो आपण पूर्ण करणार. आणि आय फील की आय एम द ब्लेस्ड वन आणि आय एम द चोझन वन ॲक्च्युली. त्याच्यामुळे देव मला खूप गोष्टी देतो आणि मी काय म्हणतो त्याच्या अपेक्षा आहेत ना माझ्याकडनं, तर मी त्या पूर्ण करणार. किती मस्त, म्हणजे तुझी स्पिरिच्युअल बाजू खूप स्ट्रॉंग आहे जुई या निमित्ताने आज मला कळतीये. पण किती फूडी आहे जुई तू? अरे भयंकर, मला खूप आवडतं खायला प्यायला. म्हणजे माझ्याकडे बघून असं वाटणार नाही पण मला मी जिथे मी आता एवढे देश फिरले सो मी सगळीकडे जाऊन मी खायचे वेगवेगळ्या गोष्टी, तिकडच्या मी ट्राय करायचे. आणि मला भयंकर आवडतं खायला. म्हणजे एखाद दिवस जर का कुठे बुफेला जायचं असेल तर मी अख्खा दिवस स्टार्व करू शकते स्प्रेड खाण्यासाठी. आणि
मला नेहमी असं वाटतं ना की माझ्या घरात पण एक मोठं डायनिंग टेबल असावं, त्यावर माझ्या अख्ख्या फॅमिलीने बसावं आणि मी त्यांना 15-20 वेगवेगळ्या डिशेस छान बनवून सर्व करून जेवू घालावं, हे माझं स्वप्न असतं नेहमी. त्याच्यामुळे मी तेवढी फुडी आहे की म्हणजे खायचं पण आणि खाऊ पण घालायचं, खूप आवडतं मला खायला. पण काही फुडी असे असतात ना जे आपण असं ना की आपण जगण्यासाठी खातो किंवा खाण्यासाठी जगतो, तू कुठल्या प्रकारात मोडतेस? खाण्यासाठी जगते. खरं? ओके. अगं मला तुला माहित आहे का, म्हणजे बरेचदा असं झालेलं आहे, 4 जण टेबलवर बसलेले आणि काहीतरी खूप गहनगुह्य असं डिस्कशन सुरू आहे आणि मी खातीये खातीये. शेवटी माझ्या एका मित्राने माझी प्लेट अशी खेचली पुढे, तेव्हा मी म्हटलं हा. त्यामुळे माझं समोर प्लेट आली ना की मी त्यात असते, मग मला कोणी डिस्टर्ब नाही करायचं. म्हणजे जेव्हा मी काय म्हणतात, मी जेव्हा फिश इटेरियन होते तेव्हा मी माझी एक तुकडी, माझा वरण भात घेऊन घराच्या कोपऱ्यात जाऊन बसायची की आता कोणी मला डिस्टर्ब करू नका, मला माझ्या एकरूप होऊ द्या जेवणाबरोबर. सो मी तेवढी फुडी आहे, एकदम कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन. हे लहानपणापासून तुझ्याकडे चालत आलंय का? लहान असताना जरा स्वभाव वेगळा होता, शांत होता. मी ना लहान दपाटे खाल्ले खाण्यापिण्या नाही, कधीच नाही. हा, खाण्यापिण्यासाठी आई बाबा उदबत्ती घेऊन बसायचे का? कारण मला जेवायला आवडायचंच नाही, मला फक्त फिश हवा असायचा. बाकी काही दिलं की मी अशी इकडे घास ठेवून अशीच असायचे मी अर्धा तास. आणि आई बाबा मग मला घाबरवण्यासाठी उदबत्ती घेऊन बसायची की जेव जेव. आणि मी 4थीत असताना 16-17 किलो वजन होतं अगं माझं. काय बोलते, मी अशी होते कारण मला दुसरं काही आवडायचंच नाही खायला, फक्त फिश. आणि मी चिकनचे तुकडे तेव्हा पाण्याने धुऊन बिऊन खाल्लेले आहेत लहानपणी, कारण तिखट लागायचं, असं तूप टाकून वगैरे खाल्लेले. आणि आता आय एम लाईक आय एम डन विथ दॅट साईड. आता व्हेज. हां, व्हेज. आणि पण मी गुणी होते लहानपणापासून, मी जेवणाव्यतिरिक्त कुठल्याच गोष्टीत कधीच त्रास नाही दिला आईबाबांना, कधीच नाही. मला एकदा सांगितलं की मी ऐकायचे लगेच. आणि अभ्यासाच्या बाबतीमध्ये कशी होतीस तू? व्यवस्थित होते, मी युनिव्हर्सिटीची टॉपर आहे मी TYची. ओके. शाळेत म्हणते मी, शाळेत पण मी व्यवस्थित, म्हणजे पहिल्या 5 नेहमी असायचे, फक्त 8वी 9वी 10वी मला मार्क देऊन पास करावं लागलं मॅथ्समध्ये, कारण मला मॅथ्स कधीच आवडायचं नाही. आणि 11वीमध्ये मला 105 पैकी 3 होते. वाव गाईज, 105 पैकी 3 11वीत. पण जेव्हा आपण भाऊबीजेचा इंटरव्ह्यू करत होतो ना, तेव्हा तू म्हणालीस की आजी सगळ्यांना भात आणि बिरड घेऊन बसवायची सगळ्या भावंडांना आणि भरवायची थाळा असायचा, आणि तुम्ही सगळे कझिन्स बसत आणि आजी प्रत्येकाला भरवायची. काय किस्सा होता नेमका? अरे व्हायचं कसं, आम्ही तेव्हा ओरडा कोण खायचं ते खाण्यासाठी व्यवस्थित? तू ज्याला भेटली आहेस गौरांगला, गौरांग तो ओरडा खायचा, मी ओरडा खायचे कारण माझा घास संपलेलाच नसायचा. आणि गुड्डू म्हणून माझा एक भाऊ आहे तुषार, तो पण खूप ओरडा खायचा. आणि आम्ही अगं 8-10 जण, आणि जर घरामध्ये एखादा सण असेल, काही काम करायचं असेल, तर एवढ्या 10 डोक्यांना कसं काय एका ठिकाणी स्टेबल ठेवायचं किंवा एंगेज ठेवायचं? त्यासाठी आजी सगळ्यांना एकत्र भरवायची की निदान एक 1/2 तास ही पोरं बसतील शांत, आणि म्हणजे शांत बसतील तोपर्यंत आमचे आई बाबा कामं करून घ्यायचे. पण हे तर खाण्याबद्दल झालं की आधीची आवड आणि आत्ताची. किचन बरोबर तुझी पहिली ओळख कितव्या वर्षी झाली, कधी झाली? मी 5वीत असताना मी माझ्या आत्याकडे राहिली आहे शाळेसाठी. आणि मला किचन ना, मला लहानपणापासूनच सतत, मी ना, मी तुला माहिती आहे, मी FY SY पर्यंत भातुकली खेळलेली आहे. हां हो, मी माझा भाऊ आम्ही सगळेजण प्रॉपर भातुकली. आणि मला नंतर असं रिअलाइज झालं की हे थोडंसं ॲबनॉर्मल आहे, पण मे बी मला किचनची खूप आवड आहे. पण मे बी मला किचनची खूप आवड होती, म्हणून मी भातुकली खेळायचे. आणि आम्ही तिथे लाईव्ह किचन बनवायचो, माझ्याकडे छोटीशी मातीची चूल आहे, त्याच्यावर मी स्वयंपाक करायचे. आणि 5वीत असल्यापासून मी कणिक मळणं, पोळ्या करायला हेल्प करणं, हे सगळं मी आत्याला तेव्हापासून करायचे. आणि मला आवडतो स्वयंपाक करायला भयंकर, सो तेव्हापासून मी स्वयंपाक करते व्यवस्थित. काय तुझी सिग्नेचर डिश काय आहे? यू नेम इट अँड इट इज अ सिग्नेचर डिश ऑफ माइंड. तुला सगळं बनवता येतं? सगळं व्यवस्थित रोज. आता मी म्हटलं ना, मी एकटीच राहते, त्यामुळे मला सगळ्या गोष्टी मी स्वतःच बनवते रोज. आणि मी सगळ्यात पहिले लाटण्याच्याच गोष्टी शिकलेली आहे, म्हणजे भाकरी शिकले, पोळ्या शिकले, पुरणपोळ्या माझ्या उत्तम होतात. आणि मी माझ्या अख्ख्या युनिटसाठी करून नेल्या होत्या पुरणपोळ्या. सो म्हणजे मी असं पण नाही म्हणते की मी येतात मला, ॲक्च्युली देर आर पीपल ज्यांनी खाल्लेले आहेत. सो मला त्या, म्हणजे मी आधी अवघड गोष्टी शिकून घेतल्या. ओके. आणि सोपं तर काही येईल. हां, सोपं तर काही येईलच. त्यामुळे मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमतात व्हेजमधल्या.
किती मस्त. म्हणजे कधी शिकलीस तू हे सगळं? बघून बघून का? बघून बघून. मी तेच म्हटलं ना, कारण मी सतत आई बरोबर किचन मध्ये असायचे, मला आवड होती. सो आई मला मसाले टाक, हे टाक, ते टाक, ती मला सांगत राहायची की असं कर तसं कर. आणि मग मी करायला लागले मला आवडच होती. आणि मग मी स्वतः करायचे सगळ्या गोष्टी स्वयंपाक. आणि लॉकडाऊन इट वॉज लाईक अ ब्लेसिंग फॉर मी ऍक्च्युली, ज्याच्यात मी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून बघितल्या. मी स्वतःचा बेकरीचा बिझनेस सुरू केला, पाहिलं आम्ही ते. सो ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या. म्हणजे बेकिंग जे होतं तू लॉकडाऊन मध्ये केलं, ते ऑब्व्हियसली त्याला आवड लागते किंवा ती क्रिएटिव्हिटी लागते, आर्ट येते, राईट? सो ते आधीपासून तुझ्याकडे होतं का? ते लॉकडाऊनमध्ये एक नव्याने आपल्याला कला आपल्या एक उमजत जातात ना, तसं झालं होतं. मी बेसिकली आर्टिस्ट आहे, मला ब्रशेस कलर्स हे आले की मी सुरू होते. पण केकच्या बाबतीत असं झालं की मला बरीच वर्ष बेकिंग शिकायचं होतं, वेळ नव्हता त्यामुळे शिकता येत नव्हतं. आणि मी 2020 जानेवारीमध्ये मी शिकले बेकिंगचा, मी प्रॉपर एक दिवसाचा मास्टर क्लास केला. आणि त्याच्यानंतर आय वॉज लाईक मी घरी येऊन केक्स बेक करायला लागले. मला एका दिवसात मला कळलं की काय करायचं, कारण मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी शिकले की आपल्याला काय काय कसं कसं करायचं. आणि बघ, इट इज नॉट ओनली अन आर्ट, इट इज ऑल्सो अ सायन्स. कारण तुम्ही थोडं पण काही प्रमाणामध्ये गफलत केली तर केक गणतो. ओके, त्याला तुम्ही रिपेअर नाही करू शकत. आणि मी करायला शिकले आणि मग लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा मी खूप जास्त प्रॅक्टिस करायला लागले की म्हटलं चल आज हा केक करून बघू, तो केक, असं वेगवेगळं करायला लागले. आणि माझी काकू म्हणाली की तू एवढे केक्स करतेस तर वाय डोंट यू स्टार्ट इट प्रोफेशनली, कारण मी सगळ्यांना केक्स बनवून देत होते. आणि मग त्याच्यानंतर मी बिझनेस सुरू केला. आणि मग मी दिवसाला 6-7 केक्स केलेले लॉकडाऊनमध्ये. कारण ती वेळ अशी होती की सगळ्यांना ना होममेड गोष्टी हव्या होत्या, दुकानांवरती कोणी ट्रस्ट. बरोबर, हायजीन आणि सगळं, हायजीन आणि सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत. सो मग मी माझ्या ओळखीच्यांमध्येच बिझनेस मी द्यायला लागले, मग त्यांच्या ओळखीच्यांना, मग त्यांच्या ओळखीच्यांना, असे मी खूप केक्स बेक केले. तुझं प्लॅन बी खूप आहेत म्हणजे आयुष्यामध्ये. मला तेच करायचंय दर्शना, हो मला एक छानस रेस्टॉरंट काढायचंच आहे. त्यामुळे माझं, आणि मी का बेकिंग ॲक्च्युली सुरू केलं, मी म्हटलं जर मला माझ्या रेस्टॉरंटमध्ये एक डेझर्ट कॉर्नर हवा असेल तर आय शूड नो हाऊ टू मेक इट रादर दॅन टेलिंग पीपल. मला स्वतःला यायला हवं ना हे सगळं. त्यामुळे मी प्रिपेअर्ड आहे पूर्ण. उद्या जर मला रेस्टॉरंट टाकायचं झालं तर मला माहिती आहे की मला कशा कशा डिश काय काय करायचं आहे. आणि तुला माहिती आहे का, गंमत नाही, बिग बॉसमध्ये मी जेव्हा गेले तेव्हा 20-21 जण होतो आम्ही, तेव्हा मी 21 जणांचा स्वयंपाक व्यवस्थित करायचे, कधीच कुठली टेस्ट गंडली नाही किंवा काहीच प्रॉब्लेम नाही आला. सो तेव्हा मला एक कॉन्फिडन्स झाला की मी ॲटलिस्ट 20 माणसांचं जेवण नीट करू शकते. सो माय प्लॅन बी वॉज की मला जर काही काम नाही मिळालं तर मी खानावळ तरी टाकेन. आई ग, पण हे सगळे प्लॅन कधी आहे तुझे? रेस्टॉरंट टाकायचा प्लॅन कधी आहे? म्हणजे जेन्युअनली जर इतकं व्यवस्थित तू सगळं शिकली आहेस आणि नॉलेज घेतलंय तर यू डिझर्व ना. योग यावे लागतात ह्यावरती तर तुला एक आहे 200%. हा, सो मे बी येत्या वर्षांमध्ये योग येतील, मी पण जरा स्टेबल होऊन व्यवस्थित, मग त्यामुळे मी रेस्टॉरंट छान अशी एक प्लेस घेऊन सुरू करू शकेन. तर जुई, म्हणजे तू इतकं सगळं शिकलीस, आत्ता जेव्हा आपला कॅमेरा कट होता तेव्हा तू सांगत होतीस त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत, पण ना कुठेतरी ते असतं की म्हणजे पुश लागतो. म्हणजे मला जेव्हा लॉकडाऊनमध्ये माझी आई आजारी पडली ना तेव्हा आय रिअलाइज की आपल्याला आलं पाहिजे, नाही तर काय करणार, तेव्हा मी बनवायला सुरुवात केली. तोपर्यंत असं होतं की ठीक आहे यार, आपल्याला मिळते आणि ती सवय लागते कुठेतरी. तुझ्या घरचे काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत? रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हणशील तर मुळातच ना मी लहानपणापासून इंडिपेंडेंट झाले, कारण मी आईबाबांपासून लांब राहिले, आत्याकडे राहिले, वाढले, तेव्हा मी इंडिपेंडेंट झाले ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत, की स्वतःचं स्वतः करून खाणे पिणे किंवा करता यायला हवं. आणि दुसरा मेन रूल आमच्या घरातला हा होता, माझी आजी कर्जतची, बाबांची आई, तिचं एक म्हणणं होतं की तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही म्हणजे हाईट्स यू कॅन रीच, बट तुम्हाला जर बेसिक गोष्टी घरातल्या करता येत नसतील ना तर यू आर फेलियर. त्यामुळे मोडीचे कानोले, दुडीचे मोदक, पुरणपोळ्या, गुळपोळ्या, ह्या सगळ्या गोष्टीचे मोदक म्हणजे एक मोदक खाली, त्याच्याचवरनं दुसरा मोदक आणि त्याच्याचवरनं तिसरा मोदक. सो हे असे सगळ्या गोष्टी मी कर्जतला रेग्युलरली करते तर, आणि हे मी दुसरी तिसरीपासून करते, त्यामुळे आजीनी त्या गोष्टी ना आमच्या म्हणजे इनबिल्ट झाल्या त्यामुळे लहानपणापासून. ती बोलली की ह्या गोष्टी यायलाच हव्यात तुम्हाला. आणि मला आवडच होती मुळात, म्हणजे बिईंग अन आर्टिस्ट मला ह्या सगळ्या गोष्टी ना खूप अशा आर्टिस्टिक वाटायच्या, त्यामुळे मी शिकले. आणि आज म्हणजे आपण ते बोलतो ना पापुद्री वेगवेगळी यायला पाहिजेत कानोल्यांना सुद्धा, ते सगळं मला व्यवस्थित जमतं. तू सेटवर पण करंजा केल्या होत्या? केल्या.
आणि त्या मोदक सुद्धा केले मी, कितीतरी मोदक केले, त्यामुळे मला सवय लागली. आणि तो एक रूल आहे बेसिकली की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घरातल्या यायलाच हव्यात, तरच तुम्हाला घरात एंट्री आहे आमच्या, म्हणजे आम्हा मुलींना कर्जतला. त्यामुळे आम्ही सगळ्या बहिणी हे करतो आणि त्यातल्या त्यात मी हे जास्त बेटर करते कारण मला आवड बेसिकली होती. ओके, सो या करणजी आणि पुढाच्या वडीनंतर जरा हेल्दी जेवणाकडे आपण वळूया असं मला वाटतंय. सो तुझ्यासाठी भाकरी, कारण तू खूप हेल्थ कॉन्शियस आहेस. सो भाकरी, वांग्याचं भरीत आणि झुणका हा सगळा बेत आहे. तर चला, जुई तू किती वाजता जेवतेस? रोज 7 वाजता, 6:30, 7:30. रोज 6:30 ते 7:30 मध्ये माझं जेवण होऊन जातं. तू डब्बा घेऊन जातेस? डब्बा घेऊन जाते. ओके, पण तू सकाळी त्याच्यासाठी उठतेस ना रोज असं करायला? सकाळी उठून मी दिवसभराचा टिफिन बनवून घेऊन जाते सेटवर. मस्त असा झुणका आहे आणि ज्वारीची भाकरी आहे आणि भरलेलं वांगं सुद्धा सांगितलंय. हो, जबरदस्त असं. काय तुझी सगळ्यात आवडती अशी डिश कोणती आहे जगातली? तुला सांगू माझं, आता खरं तुला सांगते, मला जर का तुम्ही रोज भेंडीची भाजी दिलीत सकाळ दुपार संध्याकाळ किंवा कुठलीही भाजी तुम्ही दिली वाढून तुला, हो तरी मी ती खाऊ शकते. माझं असं काही नसतं की मला रोज हेच हवं चोचले. सो फेवरेट डिश इज लाईक घरी बनवलेलं काहीही इज माय फेवरेट. फेवरेट कुठून सुरुवात करणार आहेस, झुणका की वांग? वांग. घरचं जसं भेंडीची भाजी आवडते तसं बाहेर हॉटेलमधलं काय आवडतं? तू जंक फूड खातेस का? नाही, फार नाही खात. माझ्यासाठी जंक फूड इज कर्जतचा वडापाव. आम्ही येणारच आहे त्या टॉपिकवर. जगप्रसिद्ध आहे आणि तो मला भयंकर आवडतो. पण सगळ्यात बेस्ट गोष्ट ही आहे की मी कर्जतला रोज जात नाही ना, किंवा कधीतरी जाणं होतं त्यामुळे कधीतरी. आणि आता तर मी गेले कित्येक दिवस खाल्लेलाच नाही आहे त्यामुळे. ओके, नो जंक फूड. तू मध्यंतरी रील केली होती ज्याच्यामध्ये तुझं अख्खं रुटीन दाखवलं होतंस आणि तू खूप सकाळी लवकर उठतेस तुझा डब्बा बनवायला, म्हणजे तुझे लंच बॉक्सेस किंवा डिनर किंवा मधलं मिड आणि ते सगळं करून तू जातेस. वेर इज नॉट इझी, म्हणजे 7-8 जेव्हा कॉल टाईम असतो किती वाजता उठतेस आणि सगळं करतेस? मी बरेचदा मला 5 घर सोडावं लागतं कधी कधी, त्यामुळे मग 4 उठून मी आणि काय करते ना, मी बऱ्याच गोष्टी रात्री झोपण्याआधी रेडी करून ठेवते आणि माझा तसा बऱ्यापैकी स्पीड आहे. सो मी 60-60 फोडणीला टाकणं एका बाजूला, हे 4 कुकिंग आपले 4 हे असतात गॅस, त्याच्यावरती फटाफट होऊन जातात गोष्टी. सो मी प्लॅनिंग माझं एकदम करेक्ट असतं. रात्री झोपण्याच्या आधी मी सगळं प्लॅन करते आणि झोपते. सकाळी उठलं की सटासट आवरते सगळं आणि निघते. किती छान. आईनी बनवलेलं सगळ्यात जास्त काय आवडतं? आईनी बनवलेलं सगळंच आवडतं, पण फोडणीचं वरण आणि भेंडीची भाजी. भेंडीची सुरुवात झाली. भेंडी इज लाईक माय लव. रोज दिलीत तरी चालेल, सकाळ दुपार संध्याकाळ, म्हणजे रात्र संध्याकाळ असं काही 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 चालेल. आणि आईच्या हातचं मला फोडणीचं वरण खूप आवडतं, वालाची खिचडी खूप आवडते, पुलाव आवडतो. ॲक्च्युली नेत्रा सगळंच खूप छान बनवते. आणि बाबांनी गेलेलं? बाबा माझे तुला माहिती आहे का, नॉनव्हेज खूप जास्त छान बनवतात. सो आता ते नसेल? हां, त्यामुळे आता काहीच नाही. पण एक जमाना होता जेव्हा बाबा माझ्यासाठी चिकन बनवायचे आणि ते खूप भारीवालं असायचं, म्हणजे जे आईला पण नाही यायचं करता तेवढं ते छान बनवायचे. आपलं कम्फर्ट फूड असतं ना, काहींचं वरण भात तूप असतं, काहींचं खिचडी असतं. भेंडीची भाजी सोडून जुईचं कम्फर्ट फूड काय? फोडणीचं वरण भात आणि कर्जतचंच तूप लागतं मला आमच्या घरी बनलेलं. मला दुसरीकडचं कुठलंच नाही. माझ्याकडे मी कर्जतवरनं येताना, आजही मी जेव्हा कर्जतवरनं आले, माझ्या आत्यांनी एक मला तुपाचा डबा दिला आहे. सो आमच्या घरात सगळे माझे काकू, आत्या, आई, ज्यांनी कोणी तूप बनवलेलं असतं आणि माझ्याकडचं संपलेलं असेल तर सो मी येताना दरवेळेस डबा घेऊन येते. सो दॅट इज लाईक माय ट्रेजर. पण कर्जतमध्ये ना पूर्ण बिल्डिंगच तुमची जिकडे सगळे गडकरी राहतात, तर खूप चंगळ असेल तुमच्याकडे खाण्याची. प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी वेगळं वेगळं बनत असेल. आई आणि बाबांव्यतिरिक्त कोण आहे तुमच्या घरातलं बेस्ट कुक की ज्याच्या हातचं खायलाच पाहिजे? माझी आजी होती ग. आजी एक्सपायर झाली काही वर्षांपूर्वी आणि ती गेल्यावर तुला खरं सांगते काही डिश झाल्याच नाही आहेत घरात ज्या आजी करायची. फॉर एक्झाम्पल गुळवणीची आमटी, आजी गेल्यापासून ती झालीच नाही आहे. मे बी खूप हर्ट आहे मनामध्ये सगळ्यांच्या की यार आई नाही आहे. आईच्या हातची ती खूप छान असायची. तिच्या पाठोपाठ माझी आत्या छान बनवते आणि मी आत्याला आजही फोन करून डायरेक्ट सांगते की मी आणि तिला डायरेक्ट बोलते माई
मी येते हे कर आणि ती बिचारी करते सगळं. तिचं वय आता 70 आहे आत्या माझी, ती करते. आणि दुसरी माझी सगळ्यात मोठी काकू, तीही 74 वय आहे तिचं, उषा आई, जिला आम्ही आई म्हणतो, उषा आई. सो तिला एक फोन करून मी डायरेक्ट सांगते आणि तिच्या हातची वाटण्याची उसळ म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड. आता पण येताना लास्ट टाइम तिने मला रव्याचे लाडू दिले करून. सो म्हणजे हे प्रेम असतं. मी कर्जतवरनं येताना काय आणते, पालेभाज्या, तूप, रव्याचे लाडू, अशा सगळ्या गोष्टी मी घेऊन येते इकडे. वाव यार, व्हेरी बेसिक आहे ना, खरंय. आणि मी ह्याच्यावर जगते. मी सांगते काय, दिस इज व्हॉट आय लिव्ह फॉर. माझ्यासाठी वस्तू, गिफ्ट्स वगैरे हे मला कधी इंटरेस्टच नव्हता त्या गोष्टींमध्ये, पण मला जे माझ्या फॅमिलीकडनं मिळतं ना, तो माझा फोर्स आहे. जुई, पण तू इतक्या मोठ्या आजारावर मात केलीस आणि स्वतः पुन्हा उभी राहिलीस पायावर. त्यानंतर एक लॉकडाऊनचा फेस बघितला, तू तुझ्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देत होतीस. तू वर्कआउट केलं, तुझ्यान हेल्दी रुटीन फॉलो केलंस आणि ते तुझं अजूनही चालेल. तू सातनंतर काही खात नाहीस. खरं तर ही लाईफस्टाईल ना इतके वर्ष तशीच सांभाळणं सोपं गोष्ट नाही आहे. तुझ्या बाबतीमध्ये कधीतरी असं होतं, डल मुवमेंट असतात की आता नको यार, नको करूयात, नको डाएट करूयात, नको लक्ष देऊयात, आपण जगूया आपलं, असं कधीच कधीच नाही. कधीच नाही, कारण मी सगळ्यात वाईट दिवस बघितलेले आणि मला किंमत कळलेली आहे की आपल्या बॉडीला हेल्दी ठेवणं याच्यासारखी मोठी गोष्ट नाही. आणि अल्टिमेटली आपल्याला घरात नाही राहायचं आहे, आपल्याला आपल्या शरीरात राहायचं आहे. तर आपलं शरीर हेल्दी असेल तर आपण काहीही करू शकतो. आणि मी सांगते ना की मी उगाच फॅन्सी डाएट्स नाही करत की आज मी टॉस्ट टोफूज खाणार आहे, आज मी ब्रॉकलीज खाणार आहे, असं काही नसतं माझं. मी पोळी भाजी पण नाही, मी भाकरी भाजी खाणारी मुलगी आहे. आणि हे सस्टेनेबल डाएट आहे जे तुम्ही कुठेही फॉलो करू शकता आणि कितीही वर्ष करू शकता. आणि मी व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे मला आणि मला लॅक्टोज इंटॉलरन्स आहे, त्यामुळे मी डेअरी प्रोडक्ट नाहीच. आणि त्यामुळे ऑलरेडीच हे जे मग जेवण उरतं हे माझं डाएट कसं असू शकेल. दिस इज व्हॉट लाईफस्टाईल आणि हे हेल्दी आहे माझ्यासाठी, ह्याची मला गरज आहे. आणि मी भात खाते व्यवस्थित, मी सगळ्या भाज्या खाते. माझं असं नसतं की भात खायचाच नाही वगैरे, असं काहीही नसतं. तुम्ही किती वेळेला काय खाताय हे मॅटर करतं. आता तुम्ही रात्री 9 बसलाय बदोडा भाताचा घेऊन, तुम्ही दुसऱ्या दिवशी हिप्पो पोटामच दिसणारच आहात. सो तुम्ही वेळ पाळा, तुम्ही दुपारी भात खा, ह्या सगळ्या गोष्टी करा. आणि आय एन्जॉय दिस लाईफस्टाईल खरं सांगायचं तर, कारण मला त्याचे रिझल्ट खूप पॉझिटिव्हली मिळत आहेत, त्यामुळे मी हे लाईफ टाईम सस्टेन करू शकते. कधी क्रॅश डाएट केलंयस तू आयुष्यात कधी आतापर्यंत? नाही नाही अगं, माझे टेम्परामेंटच नाही. एक तर माझी शुगर सतत लो होते, त्यामुळे मी अजून क्रॅश डाएट वगैरे करायला गेले तर आय विल क्रॅश. गुड वन. हो, आई क्रॅश म्हणजे मला सतत जिथे लो शुगर असते मला डॉक्टर्स खायला सांगतात की अगं गोड खात जा, आणि मला गोड आवडतच नाही, त्यामुळे आपोआप ते डाएट एक होऊन जातं माझं. त्यामुळे अजून हे बंद करा, ते बंद करा, हे आपल्या बॉडीला त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत ज्या मी नाही करू शकत. पण तुला जर कधी कोणी सांगितलं की एखादा पदार्थ बंद कर, नाही खायचा आहे तुला, तर तू आत्ता जे खातेस त्याच्यापैकी काय बंद केलं तर तुला चालेल की नाही खाल्ला हा पदार्थ तरी मला चालेल? भाकरी चालू शकेल मला, मी नुसत्या भाज्या खाऊन जगू शकते. मला भयंकर वाटतं, मी वाटी पालेभाज्या खाऊ शकते, मी वरण पिऊ शकते आणि आय एन्जॉय दॅट. आणि ते माझ्या त्याच्याने पोट भरतं व्यवस्थित. हो, त्यामुळे मला, मी सांगते काय, मला तुम्ही आज हे सांगा बंद करायला, मी करूच शकते. माझं असं काय नाहीये की मी त्याला क्रेव होतीये, मला हेच हवंय, अजिबात. तुला क्रेविंग नाही होत असं काय काय खायचं? मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. हे तू ते जास्त ट्रॅव्हल करतेस ना, ठाणे ते कर्जत, मी ते रोज ट्रक वरती वाचत असते ना, त्याच्यामुळे मी हे माझ्या लाईफस्टाईल मध्ये फॉलो करते की मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. स्पीचलेस झाले मी इथे, लिटरली स्पीचलेस झाले. कमाल आहे, कमाल आहे, हे खूप भारी आहे. कर्जतचा वडापाव म्हणजे आधी असं व्हायचं कर्जत आलं, आता वडापाव खायचा, ते येतच ना ओघाओघानी. कर्जतचा वडा काय खायचं, कर्जतचा वडापाव खाऊया. काय काय आठवणी आहेत त्या वडापावला घेऊन कधीपासूनच्या? खूप जबरदस्त आठवणी आहेत. मी आणि माझी मैत्रीण अनघा, आम्ही पावसाळा असला ना विंडचिटर घालून निघायचो कर्जतमध्ये दुपारी फिरायला, कारण कोणीच नसायचं दुपारी. आणि कर्जतचा पाऊस खूप हॉरिबल असतो, धोधो पडतो एकदम, आणि असा चिलिंग पाऊस असायचा. आम्ही दोघी चालत चालत निघायचो आमच्या सट्टूकडे जायचो, जो कर्जतचा फेमस आहे, म्हणजे कर्जतमध्ये वर्ल्ड फेमस आहे तो सट्टूचा वडापाव. आम्ही त्याच्याकडनं वडापाव घ्यायचो, चालत निघायचो, नदीला एक फेरी मारून यायचो, फेरी मारून येईपर्यंत एक वडापाव संपलेला असायचा, परत दुसरा घ्यायचा, दुसरा चालत चालत हायवेवरनं फेरी मारायची आणि मग घरी जायचं. हे आमचं रोजचं असायचं. आणि एक रोज वडापाव, रोज वडापाव. आणि एक दिवस असं झाला, खूप आपल्याला काय म्हणतो, गरम गरम दिला की खायची खूप हौस असते ना. खाल्ला मी आणि वडापावामध्ये एवढा मोठा बटाट्याचा तुकडा होता जो माझ्या टाळूला चिकटला.
बरं माझं असं झालेलं की आता काढू कसा. आणि तो मी जेव्हा काढला तेव्हा जर टाळू सोलला गेला होता, साल्ट निघालं, तेव्हापासून मला कळलं की वडापाव खातो आपण बट जितका गरम घेतो लगेच नाही कोंबायचा. हा, सो दॅट वॉज द वर्स्ट पार्ट की मी म्हटलं अरे बापरे आता चिकटला गं आणि तो. पण वडापाव, आय कॅन डाय फॉर वडापाव. आणि आत्ता किती म्हणजे जेव्हा जे दोन दोन राऊंड व्हायचे आत्ता किती राऊंड होतात त्याच्याकडे. मी आता वडापाव नाही खात तिथे, नाही खात कारण मी तेवढ्या वेळा एकतर जाणं होत नाही आणि अगदीच वन्स इन अ ब्लू मून खाल्ला गेला तर होतं, अदरवाईज नो. ओके, असं मी बाहेरनं वगैरे सट्टूच्याकडनं असं वगैरे करत. स्ट्रीट फूड किती एन्जॉय करते जुई? खूप जास्त. मला तर असं वाटतं ना की आपली इम्युनिटी स्ट्रीट फूडच बिल्ड करतो. खरं. आणि लाल हात लाल म्हणजे काय बोलतो, मिनरल वॉटर मधनं पाणीपुरी वगैरे मी नाही खाऊ शकत. मला अशी बुडवलेलीच पाणीपुरी आवडते आणि मी पाणीपुरीवर जगू शकते. मला स्ट्रीट साईडला सगळ्या म्हणजे, आणि मला आहे ना मोठ्या मोठ्या ब्रँडेड पिझ्झाजपेक्षा रोड साईड पिझ्झाज खूप जास्त आवडतात. कारण ते काय माहिती खूप छान लागतात आणि ते असे असे ते रबरी चीज नसतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मला ते रोड साईड पिझ्झाज जास्त आवडतात. तू मगाशी विषय काढलास की टॉस टोफू किंवा ब्रॉकली वगैरे खात नाहीस आणि ना अशी खूप कठीण पदार्थांची नावं असतात की त्यांच्याशी ना आपलं गणितच जुळत नाही, त्याच्यामध्ये काय आहे, इथून सुरू होते की त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे. सो ही कठीण जी नावं आहेत ती तुझ्या लक्षात राहतात का? किंवा अनेकदा हॉटेलमध्ये गेल्यावर लिहिलं असतं पण त्याच्याकडे इन्ग्रेडियंट्स पण असतात पण तरी पण ना गफलत होते की यात काय असलं, तेव्हा तसं विचारतेस की हे काय आहे? अगं मी तर त्यांच्यात प्लेटमध्ये काय आहे ते काय आणलंय तेही विचारते मी, तेवढी निलाजरी आहे. म्हणजे आपल्याला नाही कळत ना, तर मी त्यांना मेन्यू कार्ड मधलं विचारते, शिवाय समोरच्या टेबलवर जर काय वेगळं दिसत असेल तर तेही विचारते की वो क्या लाया है. पण फूड ऑर्डर करण्यावर कधी तू कुठल्या फ्रेंडवर डिपेंड असते का स्वतः करते? आय ऑर्डर माय फूड. फ्रेंडवर डिपेंड नाही, अजिबातच नाही. कारण फसलेले बरेचदा काहीतरी विचित्रच ऑर्डर करून आलं, काहीतरी विचित्रच आहे, त्यामुळे मग आपण ऍटलीस्ट ऑर्डर केलं तर ठीक आहे ना. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट आय हॅव ऑर्डर. ओके, पण फसलेली रेसिपी आहे का तुझी स्वतःची? नाही. तुझा केक पण पहिल्या गो मध्ये ओके झाला, दगड वगैरे नाही? अजिबात नाही. मी तेच तर सांगते की वन गो ओके, बट माझ्याकडे एक सिक्रेट आहे जे सांगा. जे मी आजही माती खा खा खाते, मला चहा नाही करतायत. नाही करतायत कारण मी चहा पितच नाही आणि मला चहाची चवच माहीत नाही आहे, त्यामुळे चुकलेला चहा किंवा वाईट झालाय किंवा उत्तम झालाय हे मला माहीतच नाही आहे. पण तरी मी आता एक कप चहावरती मास्टरी मिळवली आहे, मला एक कप चहा करता येतो एका वेळेला. सेटवर तू चहा नाही पित? तलब नाही लागत तुला? मी सांगते काय, मला तलब विलब हे नाही आहे. कॉफी, ब्लॅक कॉफी, आईस टी, मला ग्रीन टी आवडतो. ग्रीन टी जो माझा संध्याकाळी म्हणजे 3:30-4 माझी एक ग्रीन टी असते. अपार्ट फ्रॉम दॅट मला चहा कॉफी नाही लागत. आणि चहा आत्ता करायला शिकली आहे, एक कप जमतोय व्यवस्थित. आणि जर का मला 10 कप चहा सांगितला तर मला 10 वेळा एक एक कप करायला लागू शकतो. हा माझा प्रॉब्लेम आहे. पण मी जेवण 20-25 माणसांचं करू शकतो, इझी करू शकतो. कुठे खायला जातेस तू नेहमी? मुंबईतलं खायला जायचं आवडतं ठिकाण. यू नेम इट अँड आय हॅव बीन देअर. हो हा, तू रिसेंटली पण तू मला पाठवलं होतं की हे छान आहे. मी मधुबनला गेले होते रिसेंटली अँड बिंग अ प्युअर व्हेजिटेरियन. मधुबन नावाचं एक मुलुंडमध्ये रेस्टॉरंट आहे जे बुफे आहे अनलिमिटेड आणि तिथे जैन पण आहे आणि तिथे प्युअर व्हेज असं सगळं आहे. आणि मला सगळ्यात जास्त आवडतं नरीमन पॉईंटचं स्टेटस. मला थाळी खायला खूप आवडतं. संपते का? संपवते. म्हणजे मी सांगितलं ना मी दिवसभर उपास करून पण मी जाते आणि खाते. सो मला आणि मुंबईतलं तर ऑलमोस्ट एव्हरीथिंग, ठाण्यातलं ऑलमोस्ट एव्हरीथिंग, पुण्यातलं ऑलमोस्ट एव्हरीथिंग, कर्जतमधलं कुठलं एव्हरीथिंग. कर्जतमध्ये मला रॉयल गार्डन खूप आवडतं. प्युअर व्हेज पण आहे ते आणि नॉनव्हेज वगैरे असं सगळं आहे आणि सिम्पल आणि छान फूड मिळतं. सो मला कर्जतचं रॉयल गार्डन आवडतं, नमक आवडतं, दिसावा आवडतं, अशा 2-3 आहेत जे आवडतात. एक तो पदार्थ असतो ना की हॉटेलमध्ये जसं मसाला पापड, तो इतका कॉमन झाला आहे की हॉटेलमध्ये गेल्यावर मसाला पापड हा पहिले ऑर्डर केला जातो. अशी तुझी कोणती एक पेटंट डिश आहे जी हॉटेलमध्ये गेलं तू पहिले ऑर्डर करतेच? मंचाव सूप. माझं त्याच्याशिवाय होतच नाही काही असं आहे. मला इतकं आवडतं मंचाव सूप. पण जुई तुला बरंच काय काय बनवता येतं यार, म्हणजे मला तसं वाटतं तुझ्याकडनं कुकिंग ट्युटोरियल्स घ्याव्या मी, इतकं छान तू बनवतेस. मला 3 तुझ्या अशा मित्रांची नावं सांग ज्यांना तुला तुझ्या घरी तू बनवलेलं जेवायला बोलवायला आवडेल. इंडस्ट्रीतले 3 मित्र कोणाला बोलवशील? मित्र फ्रेंड, फ्रेंड्स, ऑल फ्रेंड, मित्र मैत्रिणी. दिशा म्हणजे कुसुम जी आहे ती, पियूला बोलवीन, प्रियंका, प्राजक्ता ताईला आणि प्राजक्ता दिघे. हां आणि
माझ्या उमाताई गोखले, चंद्रशेखर गोखले यांची बाई, या चौघींना मी बोलवीन. आता मला अशा चौघांची नावं सांग ज्यांच्याकडे तुला जेवायला जायला आवडेल. ते कोण चौघ? इंडस्ट्रीतले. उमाताईंकडे जायला आवडेल, कारण उमाताईंनी मला खूप जबरदस्त मुगाची डाळ आणि भाकरी खायला घातलेली होती, जबरदस्त अशी तूप घालून वगैरे, आणि ते तूप आमच्याकडेच गेलेलं होतं तिकडे. आणि प्राजूकडे जायला आवडेल, फक्त प्राजू माझ्यासाठी व्हेज बनव काहीतरी. प्राजू नॉनव्हेज? अरे म्हणजे एकदम प्राणी पळून जातात ती आली तर. एवढं नॉनव्हेज आवडतं तिला, पण ती जेव्हा व्हेज बनवते ना ते पण खूप भारी बनवते. सो ह्या दोघींकडे जायला आवडेल. आणि आणि अजून कोण? मला अमितच्या घरी जायला आवडेल, कारण त्याची आई पण जैन फूड खूप छान बनवते. तो पण जैन आहे. सो त्याच्या घरचं फूड म्हणजे मी टेस्ट केलेलं आहे आणि ते व्यवस्थित, म्हणजे मला गुजराती थालीज पण खूप आवडतात. सो त्याच्या घरचं आवडेल खायला. ओके, वियर्ड कॉम्बिनेशन्स आपण काही ना काहीतरी ट्राय करत असतो. मी प्राजक्ता माईशी गप्पा मारत होते ना, तेव्हा ते मला काय सांगितलं होतं माहिती, ती उपमा आणि चहा हे मिक्स करून खाते. म्हणजे ते माझ्यासाठी म्हणजे वियर्ड प्रो मॅक्स लेवलचं वियर्ड वाटलं मला. असं कोणतं वियर्ड कॉम्बिनेशन्स तू ट्राय करत आली आहेस किंवा करतेस किंवा तुला आवडतं ते ट्राय करून खायला? हे जवळजवळ मला सगळे लोक खूप चिडवतात, पण मला ते वियर्ड नाही वाटत. मी व्हेज फ्राईड राईस मागवते चायनीज आणि त्याच्याबरोबर दाल तडका टाकून खाते. किंवा शेजवान फ्राईड राईस आणि त्याच्याबरोबर दाल तडका, हे माझं गो टू फूड आहे. सेटवर मागवलं तरी हे वियर्ड आहे. पण हे काय वियर्ड आहे, मला व्हेजिटेबल्स आवडतात, मला राईस. पण चायनीज आणि डाळ हे कुठे? पण मी खाते, मला ते आवडतं तसं आणि भयंकर आवडतं. आणि सगळे माझ्याकडे असं बघत असतात की काय काय खाते. जेव्हा तू बाहेरच्या देशात फिरतेस खायला, ऑब्व्हियसली तिकडं तिथलं तू लोकल स्ट्रीट ट्राय करत असशील, कसं ते कसं मॅनेज करतेस तू? कशात काय असतं किंवा आधी रिसर्च केलेला असतो तुझा? छान सगळं विचारत आहे. आणि सगळ्यात वर्स्ट पार्ट तुला सांगू का, आपण इंडियामध्ये ज्या गोष्टी खातो ना त्या टू बी व्हेरी फ्रँक खूप छान असतात. हो, मी ड्रुबाला गेले होते जर्मनीमध्ये, ब्लॅक फॉरेस्टमध्ये, जिथनं ब्लॅक फॉरेस्ट या केकची निर्मिती झाली, जो आपण खूप आपल्या ऑथेंटिक आहे ना, तो ऑथेंटिक मी खाल्ला. हो, आणि तो अत्यंत वाईट होता. आपल्याकडे जो आपण ब्लॅक फॉरेस्ट खातो तो द बेस्ट असतो. म्हणजे मी तिथे हौशीने घेतला हा ब्लॅक फॉरेस्ट आणि मुळात समोर आलं तेच मला असं झालं की हा ब्लॅक फॉरेस्ट आहे, दिस इज द ऑथेंटिक ब्लॅक फॉरेस्ट केक मॅम. म्हटलं ओके. आणि मी खाल्ल्यावर मला असं झालं की का खाल्ला मी तो. एक तर तो चीज केक असतो, ते लोक चीजचा बेस ठेवतात आणि लिक्युअर असते त्यामध्ये आणि फार वाईट होता. मला आपलाच केक खूप बेटर वाटला आणि तेव्हापासून माझं असं झालं की सगळ्याच ज्या गोष्टी बाहेर ना आपण किंवा बाहेर जाऊन खायला मिळतात ते नाही इथे छान मिळतात त्या गोष्टी, कारण ती इथली चव लागली आपल्याला, त्याच्यामुळे त्या ऑथेंटिक असं होतं की हे काय बनलंय. फार वाईट होतं. तसं मी इटालियन पिझ्झा, म्हणजे तिथे कॅफेज खूप असतात आणि पिझ्झाज वगैरे, तर सगळे असे खूप फॅन्सी वाटतं ना, असे रोड साईड कॅफेज बसायचं, पिझ्झा खायचा. तर मी खाऊन बघितला गं पिझ्झा आणि तो पण फार वाईट होतो. हे ऑथेंटिक होता, म्हणजे आपल्याला आपल्या इंडियन टच असलेल्या चायनीजची किंवा इटालियनची इतकी सवय लागते. पिझ्झामध्ये पण आहे ना पनीर टिक्का असतो. हो, सो ती टेस्ट आपल्याला जी छान वाटते. ऑफकोर्स बाहेर नव्हती अगत अशी, फार वाईट होते ते पिझ्झाज. आणि माझं असं झालं की ओके ठीक आहे, खाल्ला एवढं सांगित घरी जाऊन फक्त की तिथला पिझ्झा खाल्ला, पण ते काही जमलं नाही आहे. आणि तसं थायलंडला तर सगळ्यात वाईट गोष्ट होती, ते लोक फिश ऑइलमध्ये तळतात सगळं. तिथेच माझं असं झालं होतं की मला वास जिथून तिथून वास येत होते गं भयंकर अगदी, त्यामुळे मला कठीण जातं असं सगळं हे. पण मग मी त्यातल्या त्यात बघते इसमें क्या है वगैरे आणि मग मी खाते. काही पदार्थ खूप ओव्हर हाईप केलेले पण असतात. हो ना, परदेशात जाऊन खाल्लेलं आणि असं वाटलं की उगाच खाल्लं, लाईक ब्लॅक फॉरेस्ट केक. असं काय होतं की ते असं वाटलं की उगाच खाल्लं मी, का पैसे वाया घालवले? फर्स्ट वॉज ब्लॅक फॉरेस्ट केक आणि सेकंड वॉज रीन फॉल्सला, जर्मनीमध्ये रीन फॉल्सला वडापाव खाल्ला मी. आणि मला असं झालं की का मी माती खाल्ली, कर्जतची मुलगी का जर्मनीतला वडापाव? ते आपण म्हणतो ना, एक तर मी खूप दिवस फिरत होते युरोपमध्ये त्यामुळे मी होमसिक झाले होते आणि मला असं झालं की वडापाव आहे तर मी, आणि त्यांनी लिहिलेलं अगदी महाराष्ट्राचा वडापाव वगैरे, म्हटलं ठीक आहे खाऊन बघूया. आणि मी खाल्ली आणि लिटरली मला असं झालं की का खाल्ला मी, बरं मी ते युरोजमध्ये पे केलं गं त्याला.
त्या वडापावसाठी जो आपण 15-20 रुपये देऊ. म्हणजे मला असं झालं की शेट मी उगाच खाल्ला आणि बरं मी फोटो बिटो काढला होता त्या वडापावचा. नंतर मी आईला येऊन सांगितलं, म्हटलं हॉरेबल होतं ते जे काही खाल्लं मी ते. म्हटलं नाही खाणार परत असं बाहेर जाऊन, ऍटलिस्ट आपल्या डिश तरी बाहेर नाही खाणार मी. जुई, पण तुझ्याकडे सपोज मी अचानक जेवायला आले, सरप्राईज जुई मी जेवायला आली आहे, तुम्हाला काय बनवून वाढशील पटकन? भाज्या असतील जर आता कुठली तरी उत्तम भाजी करीन, नाहीतर मला एकदम रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी करता येते. ओके, तडकावाली. आणि जसं फॅन्सी काही सांगितलं तर काय बनवशील? बोल ना तू, तेरे को क्या चाहिए? हो, तू पास्ता वगैरे सगळं करू. माझी व्हाईट सॉस पास्ता मला येतो व्यवस्थित करता. मी खात नाही ही वेगळी गोष्ट, पण मला करता येतो तो. सो ते करीन. त्याला वेळ लागतो पण व्हाईट सॉस बनवायला. सो तुला मी पटकन नाही बनवून देऊ शकणार, पण अदरवाईज तुला पिझ्झा हवाय, तुला ग्रिल सँडविच हवाय, माझ्या घरी मी त्या सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत, मला आवडतात ह्या सगळ्या गोष्टी. हो बरोबर आहे, ग्रिल आहे माझ्याकडे प्रॉपर, हे सगळं आहे. पण असं असतं ना की सगळं येत असलं तरी एखादा असा कुठला तरी पदार्थ असतो जो आपला गणतोच, मग मे बी काहीतरी त्याच्यातलं माप गंडत असेल किंवा काहीतरी, असा कोणता पदार्थ असतो अजून हवा तसा जमला नाही आहे तुला? मे बी तू आई बनवत असेल तर आईसारखा नसेल होत, किंवा आजीसारखा तर ऑब्व्हियसली तर होणारच नाही कधी, तरी पण असं काय आहे का की जे अजूनपर्यंत बेस्ट जमलं नाही आहे तुला? मला अजूनपर्यंत ते बेस्ट जमलं नाही आहे कारण मी ते ट्रायच नाही केलं आहे, आणि दॅट इज आळूचं फतफतं. ओके, मी ते केलंच नाही आहे कारण मम्मा इतकी सुंदर बनवते, त्यामुळे मी कधी ट्रायच केलं नाही. जे मी करायला हवंय, मी शिकायला हवंय ते. अदरवाईज जेवढं घरात होतात गोष्टी त्या सगळ्या मला येतात, आणि घरात होत नाही त्याही मला येतात तसं आहे. पण आळूचं फतफतं मी ट्रायच नाही केलं आहे. ओ बरं, हे तर या झाल्या सगळ्या तुझ्या खाण्याच्या आवडी. 2024 न्यू ड्रीम्स न्यू गोल्स, काय रिझॉल्युशन केलंयस का, काही विचार आहे का, किंवा ही गोष्ट मला 24 करायचीच आहे असं काही सुरू झालंय? मी दरवर्षी करते हे. आणि म्हणजे काही वर्षांपूर्वी होतं की स्किन चांगली करायची जी, या वर्षात केली? या वर्षात नाही, काही वर्षांपूर्वी. ओके, मग मी खूप स्किनवरती काळजी घेतली, सगळ्या गोष्टी नॅचरल वे गेले. मग एक वर्ष होतं की मला वेट लॉस करायचा होता, सो मी केला. त्यानंतर मी लॉकडाऊनमध्ये ठरवलं होतं की मला माझी बॉडी हेल्दी करायची आहे, जी मी केली. त्यानंतर मी विचार केला होता की मला ओव्हरऑल माझ्या मेंटल हेल्थवरती खूप लक्ष द्यायचं आहे, जे मी केलं. तर 2024 मला असं वाटतं की अजून जास्त स्पिरिच्युअली कनेक्ट व्हायचं आहे मला, की ज्याच्याने मी माझ्या माइंडवर अजून कंट्रोल आणू शकेन. बरेच आपलं मन ना खूप भिरभिरत असतं, चंचल होतं, आणि मग त्याच्याने कधीकधी माझ्याकडे नेगेटिव्ह थॉट्स फार कमी येतात, पण कधीतरी एक मायनसमध्ये येऊन जातो. तर तेही नाही येणार ह्याच्याकडे मला लक्ष द्यायचं आहे कटाशाने. आणि अजून मेडिटेटिव्ह गोष्टी किती जमतील मला, मी बरेचदा रात्री झोपताना मेडिटेट करतच झोपते, पण त्या गोष्टींकडे मला, म्हणजे ही स्पिरिच्युअल साईड बघितली तर हे करायचं आहे. आणि अदरवाईज मला जास्तीत जास्त ना, म्हणजे मी खूप नेहमी विचार करते की आपण जास्तीत जास्त माणसांना सुखी कसे ठेवू शकतो, किंवा ॲनिमल्सला. सो आत्ता पण मी देतच असते फूड सगळीकडे जिथे जाईन. ह्या वर्षात मला ते अजून नेक्स्ट लेवलला न्यायचं आहे, मला माझं शेल्टर सुरू करायचं आहे, सो ॲनिमल्ससाठी. सो बघू कसं कितपत गोष्टी घडत आहेत, पण ते एक रिझॉल्युशनमधला भाग आहे. ट्रॅव्हल प्लॅन्स काय आहेत? सुट्टी मला जर मिळत असेल तर अदर हाफ ऑफ द युरोप मला बघायचं आहे, पण ऑफकोर्स एवढे दिवस तर मला सुट्टी देणारच नाहीत ते. पण ट्रॅव्हल प्लॅन्स अदरवाईज प्रमोशनसाठी फिरती आहे, काही इव्हेंटसाठी फिरती आहे, आणि त्यामुळे ट्रॅव्हल प्लॅन्स अजून तरी डायरीत आहेत फक्त. ओके, सो हे जे काही तू आता म्हणालीस ना, इतके छान छान काय काय विचार करून ठेवले, आय विश यू ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. सगळे पूर्ण कर आणि ते दिसतीलच ऑब्व्हियसली, तू आम्हाला अपडेट देतच असते. हो दे, हो दे. थँक्यू सो मच, वेळ दिलास तू इतक्या लेट सुद्धा आणि हे फूड एन्जॉय केलं. सो आत्ता बरंच काय काय मागवायचं आहे मला तुझ्यासाठी, मोदक आणि अजून तुझे आवडते पदार्थ. सो एपिसोड इथे थांबवूयात आपण आणि खाण्यावर फोकस करूयात, कारण तू मगाशी म्हणालीस की इतकी तू कॉन्सन्ट्रेट असतेस खाण्यावर की आजूबाजूचे काय बोलतात. हो, तुला पन अजून एक हवंय, जुई मॅडम ना पन हवंय अजून एक. सो आपण थांबूया, थँक्यू सो मच, आणि डाव्या हाताने तुला ऍडव्हान्स मध्ये थँक्यू सो मच. थँक्यू. सुरुवात कर, खाऊन टाक सगळं.